नमस्कार मुलांचा शारीरिक विकास मानसिक बौद्धिक विकास यासाठी मुलांमध्ये काही चांगल्या सवयी असणं खूप गरजेचं असतं पालक म्हणून आपण लहानपणापासूनच आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करत असतो मग ह्या सवयी त्याने नियमित पालन केल्या पाहिजे जेणेकरून त्याच्या जीवनाला एक वळण मिळेल त्याचं जीवन एक वळणदार स्वरूपात तयार होऊन एक चांगला नागरिक तो तया भावी आयुष्यात होईल या दृष्टिकोनातनं आपण चांगल्या चांगल्या सवयींचं त्याला नियमित पालन करण्यासाठी सांगत असतो मग या सवयी कोणत्या असतात जसं की आपण लवकर उठणं चांगलं बोलणं नेहमी खरं बोलत राहणं मग आता आपल्यासमोर येत आपले लहान बाळ आता आपल्याकडे पहिलीचा वर्ग आहे तर इत्या पहिलीच्या वर्गांना खूप काही मोठ्या सवयींची गरज नाही पण नियमित रोजच्या जीवनामध्ये जसं की आपण सकाळी लवकर उठणे हात स्वच्छ धुणे असे छोट्या छोट्या सवयींचं पालन करून घ्यायला पाहिजे जेणेकरून त्यांना आज या छोट्या सवयींमार्फत उद्या जेव्हा ते मोठे होतील त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या सवयी रुजतील आणि एक भावी चांगले नागरिक ते तयार होतील तर हे ज्या चांगल्या सवयी आहेत ह्या आपण नेहमी मराठीमध्ये त्यांना आपण सांगत असतो तर ह्या सवयी आज आपण त्यांना इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा सांगणार आहेत आणि त्या त्यांच्याकडनं करून घेणार आहेत कृतियुक्त त्यांच्याकडनं ते त्या आपण अभ्यास करून घेणार आहेत आणि त्या इंग्रजीमध्ये दे आपण त्यांना समजवणार आहेत तर आजच्या पाठाचा विषय तोचे आपल्याला शिकायचे आहेत गुड्स हॅबिट्स गुड हॅबिट्स म्हणजे काय चांगल्या सवयी तर चला आज आपण इंग्रजीमध्ये चांगल्या सवयींना काय काय म्हणतात आणि त्या कशा करायचं आहे या सर्व कृतिमय अभ्यास आज आपण करणार आहोत तर चला आज शिकूया गुड्स हॅबिट्स